अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. हा सोहळा भव्य दिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागले, मात्र या मंदिर निर्माणाच्या आंदोलनातील पायाचे दगड असणाऱ्या ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना उद्घाटन कार्यक्रमाला येऊ नका अशी विनंती संयोजकांनी केली आहे. याच नेत्यांनी अयोध्येच्या रामजन्मभूमीतील बाबरी मशीद पाडून राम मंदिर व्हावे यासाठी आंदोलन केलं, रथयात्रा काढली, देशभर हलकल्लोळ करून भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थाने स्वीकारले. त्याच नेत्यांना मात्र राम मंदिराच्या भूमिपूजनाला बोलावले नव्हते. आणि आता तर आधी उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले खरे, पण नंतर मात्र तुम्ही उद्घाटनाला येऊ नका असं सांगितलं. का बरं असं झालं हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्या बोलबिंदाच्या या विशेष भागातून. नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आपण पाहत आहात बोलबिंदास. साल 1984 भाजपला लोकसभा निवडणुका चांगलाच फटका बसला होता. त्यानंतर पुढच्या निवडणुकात भाजपला करिश्मा दाखवावा लागणार होता. 2 वर्षानंतर राम मंदिराचा मुद्दा देशभर जोर धरू लागला, त्यामुळे देशभरातल्या कारसेवकांना आणि स्वयंसेवकांना एकत्र आणण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 गुजरातमधील सोमनाथपासून उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंत रथयात्रा सुरू केली. या यात्रेची संकल्पना होती ती मराठी नेते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील नेते प्रमोद महाजन यांची. त्यामध्ये पक्षाचाही वैयक्तिक फायदा होता, पण या यात्रेचा मुख्य उद्देश कारसेवक आणि संघाच्या स्वयंसेवकांना एकत्र करणे हा होता. एसी गाडीला फुलांनी सजवलं गेलं, त्या गाडीला रथाचं स्वरूप दिलं गेलं. तब्बल 1750 किलोमीटरचा प्रवास करायचा होता. सगळी तयारी झाली आणि निघाली रथयात्रा. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील सगळं नियोजन सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होतं, कारण मोदी यांनी अगोदरच ही यात्रा रोखून दाखवा असं चॅलेंज केलेलं होतं. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनीही मोदी यांनी दिलेलं हे चॅलेंज स्वीकारलं आणि यात्रा रोखण्यासाठी दंड थोपटलं. अडवाणी यांना अटक करण्याची योजना त्यांनी आखली आणि अखेर अयोध्येला पोहोचण्याअगोदरच अडवाणींना अटक करण्यात आली. हिंदुत्वाच्या नावाखाली ही यात्रा सांप्रदायिक हिंसाचाराकडे नेत असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केला. पण तोपर्यंत अडवाणींच्या या यात्रेने अख्खा उत्तर प्रदेश व्यापून टाकला गेला होता. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अयोध्येला पोहोचण्याआधीच त्यांना बिहारमध्ये अटक झाली. कारसेवक आक्रमक झाले, लालू प्रसाद यादवांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. अटकेनंतर यात्रा तिथेच संपली, पण ही वादाची ठिणगी पुढे बाबरी मशीद पाडण्याला कारणीभूत ठरली. पुढे 1992 बाबरी पाडली गेली. या सर्वांचा फायदा पुढे भाजपला झाला आणि 1996 लोकसभा निवडणुका भाजप आणि युती सरकारने जिंकल्या. राम मंदिराच्या नावाखाली काढलेल्या यात्रेनंतर भाजपला मोठा फायदाच झाला. 1984 लोकसभा निवडणुकात फक्त 2 जागांवर निवडून आल्यानंतर भाजपने राम मंदिराच्या मुद्द्यावर 1989 निवडणुकात 85 जागांपर्यंत मजल मारली. पुढे रथयात्रेनंतर बाबरी मशिदीचं प्रकरणही देशभर गाजलं आणि 1996 भाजपला 161 जागा जिंकता आल्या. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षपदाच्या काळातच रामजन्मभूमीसाठी आंदोलनं करण्यात आली होती. अडवाणींच्या रथयात्रेच्या निमित्ताने झालेले वातावरण देशभर तापवण्याचं काम जोशी यांनी केलं. त्यातून भाजपला मोठा फायदाही झाला. असे असूनही पक्षात मोदी पर्व सुरू झाल्यानंतर मात्र अडवाणी जोशी हे नेते बाजूला फेकले गेले. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यास त्यांना बोलावलं नव्हतं. आताही उद्घाटन सोहळ्याला मंदिर समितीनं त्यांना निमंत्रण दिलं खरं, मात्र लगोलग तुम्ही कार्यक्रमाला येऊ नका अशी विनंतीसुद्धा केली. याचे कारण सांगताना राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणतात, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोघांचेही वय खूप झाले आहे. अयोध्येत प्रचंड थंडी आहे, हे वातावरण त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असणार नाही. यासाठीच आम्ही त्यांना येऊ नका अशी विनंती केली आहे. काहींच्या म्हणण्यानुसार ज्या दोघांनी खऱ्या अर्थाने राम मंदिराचे आंदोलन उभं केलं, ते जन आंदोलन झालं, ते अडवाणी आणि जोशी या ज्येष्ठ नेत्यांना जाणीवपूर्वक या कार्यक्रमापासून दूर ठेवून फोकस मोदी यांच्यावरच राहील अशी काळजी घेतली जात आहे. दरम्यान विश्व हिंदू परिषदेने मात्र जाहीर केलं आहे की या 2 नेत्यांनी खऱ्या अर्थाने आंदोलनाचे नेतृत्व केलं आहे. लाखो लोकांना या आंदोलनाशी जोडलं आहे, त्यामुळे त्यांची उपस्थिती या आंदोलनाचे यश साजरे करताना असलीच पाहिजे.
यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे अडवाणी आणि जोशी या कार्यक्रमाला आता उपस्थित राहणार का आणि एकूणच कार्यक्रम कसा होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करायला असेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.